प्रेज लॉर्ड, हॅपी लाईफ थ्री. तुम्हाला आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण खूप छान मस्त मजेत असाल. आणि देवबापाकडे हीच नेहमी प्रार्थना की तुम्ही सगळेजण छान आनंदित असायलाच पाहिजे. तर काल संडे होता आणि संडे स्पेशल मस्त आम्ही मालवणी थाळी बनवलेली. तर आजचा मेनू खूप खास आहे, त्यासाठी इथे हिरवं वाटण बनवलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही मालवणी मच्छी कढीचं वाटण करू शकता. प्रॉन्स आहे जे साफ करून घेतलेले आहे. थोड्याची चटणी बनवणार आहे, म्हणजेच घट्ट अशी कढी बनवणार आहे आणि थोडे फ्राय करणार आहे. तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये कांदा आणि कांदा परतला की त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो. या पद्धतीने एकदा प्रॉन्सची म्हणजेच कोळंबीची कढी किंवा घट्ट आमटी चटणी करून बघा. बोटं चाकत राहिला आणि पुन्हा पुन्हा या पद्धतीने बनवाल. तर साफ केलेले प्रॉन्स जे आहेत म्हणजे कोळंबी यामध्ये टाकायची आहे. कोळंबी तेलात टाकल्या रंग बघू शकता तुम्ही बदललेला आहे. तर कढी मी जास्त बनवत आहे कारण यातली लोणूला देखील देणार आहे, तर त्यांच्या घरी थोडी आणि आमच्याकडे थोडी. तर अशी अशी नाही आहेत, पण नवऱ्याने बघा कौतुकाने पाठवलेले आहेत कोळंबी. तर हे एक झाकून ठेवायचे. तर इथे मी बाकीची तयारी पटपट करते. वाफ छान सुटलेली आहे. माशाचे प्रकार कोणतेही असू देत, त्याला अजिबात वेळ लागत नाही बनायला. तिथे कोळंबी आपले शिजत आहेत, वाफ होत आहेत, तोपर्यंत मी ते थोडेसे बाकीचे प्रॉन्स जे आहेत फ्राय करणार आहे. कारण आशूला फ्राय प्रॉन्स आवडतात, त्याला माशाचे प्रकार म्हणजे तो मालवणीचा आहे, त्यामुळे मालवणी मुलाची मालवणी आवड. यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आणि आता कोळंबी छान त्याच्यामध्ये मॅरिनेट करणार आहे, म्हणजे छान घोळवून घ्यायचे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी केलं तरी चवीला खूप छान लागतात. जास्त तामझाम करण्याची काहीच गरज नाही. तर आज तुम्ही माझा चेहरा बघू शकताय, मी अजिबात खुश नव्हते, माझा मूड खराब होता. तर तो का खराब होता हे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच, त्यासाठी कनेक्ट रहा. तर हा व्हिडिओ देखील मी बनवणार नव्हते, पण मम्मी म्हटली जे करतेच रेसिपी तर त्याचा व्हिडिओ बनव. तरी पण मी छोटं छोटं म्हणजे शॉर्टकट व्हिडिओ दाखवलेला आहे. तर काम करता करता सवय झालेली आहे, तसं भांडी वगैरे घासून मी लगेच ठेवते, म्हणजे नंतर काम पडत नाही आणि पसारा पडत नाही. तर आज जास्तीची एक्स्ट्राची काहीच कामं झाली नाही, कारण इलू आलेली लोणा वगैरे होती. चर्च संपल्यानंतर मग आम्ही थोडा इकडे तिकडे असाच टाईमपास केला. तर आल्या लसणाची पेस्ट वगैरे झालेली आहे, तर लक्षात लगेच जिथल्या वस्तू तिथे ठेवायच्या, म्हणजे पसारा पडत नाही. तर यामध्ये थोडीशी हळद टाकते, अगदी जास्त नाही, थोडीशीच टाकायची, म्हणजे चव छान लागते. आणि हे बघा, एक 5 मिनिट मध्यम ते मंद आचेवर असं छान हे वाफवून घ्यायचं. कोळंबीचा शेप कसा झाला आहे बघू शकताय तुम्ही, आणि रंगही बदलला आहे, त्याला पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये वाटण टाकायचं आहे. तर या वाटणामध्ये कांदा, ओलं खोबरं, धने, हळद, मिरची, जी लाल सुकी मिरची असते ती टाकलेली आहे. तुम्ही मिरची पावडर टाकली तरीही चालेल, आणि रंग काय सुंदर दिसतोय ते बघा. आणि मीठही टाकलेलं आहे, आणि 1-2-3 तिरफळ टाकायची आहे त्यामध्ये. आणि ही जी कढी आहे किंवा ही चटणी आहे ती जास्त मी पातळ करणार नाही आहे, कारण इथे मी चटणी बनवते याची. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर बघा मस्त छान घट्ट सर अशी कोळंबीची चटणी. कोळंबी आपण शिजवून घेतली आहे, त्यामुळे याला बनायला अजिबात वेळ लागत नाही. पण आपण मटण चिकनचा रस्सा बनवतो तसं अजिबात हे खळखळ उकळून घ्यायचं नसतं. गॅसची आज एकदम मंद ठेवायची आणि छान याला उकळी आणून घ्यायची. तर एका साईडला इथे मी कोळंबीची जी कढी आहे म्हणजे चटणी ती ट्रान्सफर करते, आणि गॅसच्या एकदम बारीक करायची आहे. आणि दुसऱ्या साईडला मी जी काही कोळंबी फ्राय करणार आहे त्याची तयारी करते. इथे डिश घेतलेली आहे, यामध्ये रवा, जो बारीक रवा असतो तो घ्यायचा. आणि त्यामध्ये अगदी 2-3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉर घेतलं तरीही चालेल. तांदळाच्या पिठामुळे किंवा कॉर्नफ्लॉरमुळे प्रॉन्स म्हणजे तळणीचा पदार्थ कुरकुरीत तर होतोच, शिवाय बाइंडिंग छान भेटतं. तर हे बघा, यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, मी बाकीचा मसाला यासाठी घालणार नाही आहे, कारण आधीच प्रॉन्समध्ये बऱ्यापैकी मसाला मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. तर आता आधी सगळे जे प्रॉन्स आहेत म्हणजे कोळंबी, ते या रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचे, म्हणजे छान त्याला कोटिंग होतं. कोळंबीला ओलसरपणा असतो, त्यामुळे छान असं हे लागलं जातं त्याला. तर जसं सांगितलं, आज रविवार होता, पण रविवारचा दिवस कसा जातो काही समजत नाही. रोजचा दिवसच बिझी असतो, पण रविवारी आशाशी नव्हते. पण काही काहीच एक्स्ट्रा तसं मी काम केलेलं नाही आहे,
कारण अजिबात मूड पण नव्हता आणि वेळ पण नाही भेटला. इतर दिवशी बिझी असून देखील खूप कामं होतात, पण रविवारच्या दिवशी असं होत नाही, कारण एक माइंड सेट झालेलं असतं की रविवार आहे, आज जरा निवांत असं वगैरे. आणि तर आता माझा मूड खराब असल्यामुळे मग कशातच माझं एवढं मन नव्हतं. तर हे बघा, तेल घातलेलं आहे थोडं. तर ज्या लोकांना असं चटपटीत खायला आवडतं पण आरोग्याची काळजी देखील घ्यायची असते, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की शक्यतो कोणताही पदार्थ शॅलो फ्राय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर मासे किंवा कोळंबी हे शॅलो फ्राय जरी केले तर छान लागतात, फक्त गॅसच्या जी असते ती मध्यम ते मंद ठेवायची, म्हणजे तो पदार्थ आतपर्यंत, म्हणजे माशाचा कोणताही पदार्थ आतपर्यंत छान भाजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो. तर एक एक करून पॅनमध्ये मी प्रॉन्स घालते आणि मध्यमाचे वरणं हे झाकून ठेवायचे थोडा वेळ, 1-3 मिनिट दोन्ही साईडने, म्हणजे आतपर्यंत ते छान शिजले जातात आणि चवीला देखील भारी लागतात, वरून कुरकुरीत होतात. तर बघा नवऱ्याला किती काळजी, ते प्रॉन्स आवडतात म्हणून प्रॉन्स पाठवून दिलेले आहेत. रंग एका साईडने बदललेला आहे, एका साईडने छान फ्राय झालेत, बाजू बदलणार. आणि ही जी काही तुम्हाला चटणी दिसते तर बघू शकताय, याला छान कड आला आहे, म्हणजे उकळी आले. तर जसं सांगितलेले तसं अगदी मध्यम ते मंद आचेवर याला छान हळूहळू उकळी येऊ द्यायची, खूप खळखळ असं उकळून घ्यायचं नाही आहे. तर बघा नवऱ्याने पाठवून दिली कौतुकाने कोळंबी आणि त्याची मी बनवली मालवणी थाळी. तर इथे स्लाईस करून कांदा घेतलेला आहे, प्रॉन्स जे आपण भाजलेले म्हणजे शॅलो फ्राय केलेले ते आहेत, दुपारी थोडी डाळ बनवलेली ती आहे, आणि ते कोळंबीची चटणी म्हणजे प्रॉन्सची चटणी बनवलेली आहे, भात आहे, तांदळाची भाकरी आहे, लिंबू आहे. या तुम्ही पण जेवायला. तर ॲक्च्युली काय झालेलं की काल संडे होता पण शशी इकडे नाही आहेत, शशी शुक्रवारी म्हणजे फ्रायडेला जे ड्युटी घेऊन गेले ते अजून आलेले नाही आहेत, कारण आता चतुर्थीमुळे काय होतं ना की एक्स्ट्राच्या ड्युट्या सुरू असतात, त्यामुळे आता यांना अजिबात सुट्टी वगैरे नसते. तर काल शशींची ड्युटी पुण्याला होती, त्यामुळे आता ती इकडे आधीच त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की या 15 दिवसामध्ये कदाचित मला इकडे यायलाच भेटणार नाही, तर त्यामुळे तू मग आशा ठेवूच नकोस. पण मला वाईट, म्हणजे काल अजिबात मूड माझा नव्हता, कालच्या दिवसामध्ये जास्त मी काही म्हणजे एक्स्ट्राचं काहीच नाही केलं. हा मला रेसिपी शूट वगैरे करायची होती, मग शनिवारी रात्री केलेली मी ती, आणि एडिटिंगचं वगैरे काम होतं. तर कालच्या सुटल्यानंतर लोन वगैरे होती, तर थोडं इलूसोबत खेळत इकडे तिकडे बरं वाटलं जरा, आणि पण असा मूड नव्हता माझा. एरवी कसं रविवारी काही ना काहीतरी वेगळं असं सुरू असतं आमचं, पण शशी नसल्यामुळे कसं तरी वाटलं, कारण आठवड्यातून एकच दिवस असा असतो संडे की जो आम्ही पूर्ण वेळ एकमेकांसोबत असतो, मग एक्स्ट्राची कामं असतील, काहीतरी ठरवलेलं असतं, आणि असं ठरवलेलं की काहीतरी व्हिडिओज वगैरे करायचे, तर ते पण शक्य होत नाही. आणि शशी नसले की मग कशात असं इंटरेस्टच वाटत नाही काय. आणि काल मी काही शूट केलं नव्हतं सकाळपासून, म्हणजे नाश्ता काय केला, जेवणाचं किंवा लोण वगैरे आलेली इलू होती, खूप छान वाटत होतं खरं तर, पण अजिबात ते शूट केलं नाही, कारण खरं तर मूड नव्हता जसं म्हणायला पाहिजे तसा. आणि मग शशींनी काल प्रॉन्स पाठवून दिलेले एसटीतून, कारण त्यांना यायला वेळ नव्हता, पण परवा छान असे एकदम फ्रेश प्रॉन्स होते म्हणजे कोळंबी, मग त्यांनी ते जास्त प्रमाणात पाठवलेले लोणूला पण आणि आम्हाला पण. मग रात्री मी त्याचं मस्तपैकी म्हणजे कोळंबीची चटणी म्हणजे एक थपथपीत अशी आमटी कशी म्हणजे जाडसर अशी तशी केलेली, आणि तांदळाची भाकरी आणि भात जेवण सगळं केलेलं. मी ते शूट करणारच नव्हते खरं तर, पण मम्मी बोलली की अगं आजच्या दिवसात काहीच व्हिडिओ केलेला नाही आहेस, काहीतरी व्हिडिओ कर, म्हणून तो व्हिडिओ केलेला. तर मिस्टर नसले की कसं तरी वाटतं काय माहिती, असं पहिल्यापासूनच म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, तर मी इमॅजिन म्हणजे असं आपण इमॅजिन पण करू शकत नाही की बाबा ती कल्पना नवऱ्यापासून लांब वगैरे राहणं, तर बऱ्याच स्त्रियांना त्या गोष्टी फेस कराव्या लागतात. याआधी आम्ही बऱ्याच वेळेस फेस केलेलं आहे, कधी कधी घरी राहून पण आम्हाला 4-4, 5-5 दिवस एकमेकांसोबत बोलता यायचं नाही किंवा भेट पण व्हायची नाही, कारण त्यांच्या ड्युटीचं टायमिंग आणि माझ्या ड्युटीचं टायमिंग खूप असंच होतं. म्हणून असं पहिल्यापासून एक असायचं की जितका वेळ भेटेल सोबत तो जास्तीत जास्त स्पेंड करायचा आमचा विचार असायचा. आणि आता सध्या आम्ही रविवार असा असतो की आम्ही एकमेकांसोबत तो घालवतो, मग ते कामात का असे ना बिझी, पण एकत्र घरात असतो छान वाटतं. शशी नसल्यामुळे मला खूप कसं तरी वाटलं. तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटणार की शशी का दिसत नाही आहेत व्हिडिओमध्ये, तर माझ्या नवऱ्याचं असं काम आहे तर काय करणार, त्याला पर्यायच नाही आहे. तर मला पण ते खूप खराब वाटतं, ते जेव्हा असतात ना तर व्हिडिओ करायला पण इंटरेस्ट वाटतो, काहीतरी मजा मस्ती सुरू असते आणि दिवस कसं संपतो समजतच नाही. तर जे काही शूट केलेलं ते दाखवलेलं आहे, तर कोळंबीची आमटी म्हणजे प्रॉन्सची करी मालवणी पद्धतीने खूप म्हणजे खूप भारी लागते, न खाणारे देखील आवडीने खातील, कारण भाजके वाटपाचं किंवा बाकीच्या पद्धतीने नेहमी करतच असतो, पण हे चवीला इतकं भारी लागतं, तुम्ही एकदा ट्राय करून बघाल तर नेहमी या पद्धतीने करणार.
तर तांदळाची भाकरी असू दे, आंबोळी असू दे किंवा घावणे, विशेष म्हणजे उकडा जो भात असतो म्हणजे तांदूळ जो गाळून घेतलेला असतो त्याच्यासोबत तरी ही ग्रेव्ही खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। मी ॲक्च्युली वाटपाची रेसिपी देखील दाखवणार होते, पण जसं मी सांगितलं माझा अजिबात मूड नव्हता त्यामुळे मी ती शूट केलेलं नाही आहे। तर हिरवं जे वाटण असतं म्हणजे मच्छीकडीचं वाटण, त्याची रेसिपी देखील नक्की दाखवेन तुम्हाला। पण याआधी मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर लिंक जर शक्य झाली तर लिंक देईन, नक्की नक्की बघा। आणि रेशमा म्हणून माझे जे काही सबस्क्रायबर आहे ते मला भेटायला 2 वेळा आलेले, पण 2ही वेळा आमची भेट झाली नाही। ॲक्च्युली त्यांच्याकडे नंबर नाही आणि मी असा स्पष्टपणे कोणाला नंबर नाही देऊ शकत, तर मला खूप वाईट वाटलं। कारण रात्री मी कमेंट बघितली आणि मम्मी पण सांगायला लागली, अगं कोणीतरी तुझे ते मागे सुद्धा ते भेटायला आलेले आणि तेव्हा मेडिकल बंद होतं। तर रविवारी म्हणजे संडेच्या दिवशी मेडिकल बंद असतं, मेडिकलला सुट्टी असते, कधीतरीच इमर्जन्सी असेल तरच मी मेडिकल ओपन ठेवते, पण शक्यतो संडे म्हणजे रविवारी मेडिकलला सुट्टी असते, त्यामुळे जर कोणी मेडिकल सुरू असेल या दृष्टीने येत असेल तर रविवारी मेडिकल बंद असतं। आणि मेडिकलच्या बाहेर बोर्डवर नंबर आहे माझा, त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता। तर मला खूप वाईट वाटलं आणि मग मी आता मला माहितीच नव्हतं, त्यामुळे मग मी त्यांना कमेंट देखील केली की असं असं बोर्डवर नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट केला असं तर ॲटलीस्ट घरी तरी भेट झाली असती, घर जवळच आहे त्यामुळे मग त्यांना घरी तरी नेता आलं असतं। मला खूप वाईट वाटलं आणि माझ्यापेक्षा मम्मीला देखील खूप वाईट वाटलं। तर ती म्हणली की म्हणजे जे लोक इतक्या आतुरतेने येतात वगैरे भेटायला आणि भेट नाही झाली तर खूप खराब वाटतं ते, पण पुन्हा आपली नक्की भेट होईल। रेश्मा तुम्ही आलात, मला कमेंट केली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। तर असंही जीवनामध्ये घडामोडी सुरू असतात आणि जसं आहे त्यातनं मी व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करत असते। तर आशा आहे की तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील, काही व्हिडिओंना खूप छान प्रतिसाद भेटतोय आणि त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि देवबाप्पाचे देखील धन्यवाद। तर कोकूची तब्येत आता बरी आहे, छान झालेली आहे, मला खूप कौतुक वाटलं। कोकूची लवकर भेट करून देईन तुम्हाला आणि मग घराचं देखील टूर द्यायची आहे, हॉलची, किचनची, बेडरूमची। तर थोडंफार अजून म्हणजे जे काही ऑर्डर केलेलं आहे म्हणजे जसं कर्टन्स असतील, दिवान सेटसाठी कवर आहे, ते अजून यायचं आहे त्यामुळे मी थांबले। तर ते आलं तर लवकरच तुमच्यासोबत शेअर करा। आणि बऱ्याच लोकांची एक जास्त रिक्वेस्ट येते ती म्हणजे जे काही आमच्या भिंतीवरचं घड्याळ आहे हॉलमधलं म्हणजे वॉल क्लॉक, त्याचं रिव्ह्यू दे किंवा त्याची माहिती दे, तर नक्की नक्की देईन। ते वॉल खूप छान आहे, मला देखील इतकं ते आवडलं की मी असं बघत असं मला खूप आवडतं ते। आणि कंटेनर किचनमधले किंवा फ्रीज ऑर्गनायझेशनचे, तर या सगळ्या गोष्टी एक एक करून मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आजचा व्हिडिओ, आजचा रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करा। ब्लेस फूड रेसिपीवर देखील आता नवीन नवीन रेसिपीज येतात, विशेष म्हणजे मोदकांच्या, तर उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक हे 2 व्हिडिओ आलेले आहेत, नसतील बघितले तर नक्की बघा। आणि भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत तुमचं सहकार्य राहू द्यात। अजून काय बघायचं असेल तर नक्की कमेंट करा। स्वस्त रहा, मस्त खा, माझे व्हिडिओ बघत रहा। बाय बाय, घंटे दाबायला अजिबात विसरू नका।